मुंबईतल्या मोठ्या मशिदी बाहेर पोलीस बंदोबस्त आता वाढवण्यात आलाय. मुंबईच्या मिनार मशिदी बाहेर ईद आणि उद्या दिलेल्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेव यांनी, पाहूयात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ज्या प्रकारे 4 मेचं अल्टिमेटम दिलं, 4 मेपर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरावेत नाहीतर त्यासमोर हनुमान चालीसा लावू, अशा प्रकारे त्यांनी भूमिका घेतली आहे. आणि या मनसेच्या भूमिकेनंतर कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी महाराष्ट्र पोलीस त्यासोबत मुंबई पोलिसांनी विशेष तयारी केली आहे. सध्या मी मुंबईच्या मोठ्या मशिदींपैकी एक असलेली मिनारा मस्जिद त्याच्या समोर आहे. जे जे फ्लॅटवर आपण बघतोय वरती पोलीस बंदोबस्त आहे, शिवाय खाली सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय. मिनारा मस्जिदच नाही इतर ज्या मोठ्या मस्जिदी आहेत त्याच्या बाहेर सुद्धा अशाच प्रकारे पोलीस सुरक्षा आता वाढवायला सुरुवात झाली. आपण बघतोय QRT म्हणजे क्विक रिस्पॉन्स टीमचे जवान सुद्धा इथे तैनात करण्यात आलेले आहेत. आज ईद आहे, ईदच्या निमित्त अनेक मुस्लिम बांधव खरं तर इथे मोठी गर्दी करत असतात, शिवाय एकमेकांना ते भेटत असतात आणि हा सण साजरा करत असतात. मात्र हा सण साजरा करत असताना सुद्धा शांतता प्रस्थापित राहावी या दृष्टिकोनातनं विशेष सुरक्षा व्यवस्था मुंबईतल्या मशिदी बाहेर वाढवण्यात आलेली आहे. आणि कुठेही गोंधळ होऊ नये, कायदा सुव्यवस्थेचं पालन व्हावं यासाठी प्रतिबंधात्मक नोटीस सुद्धा मनसे कार्यकर्त्यांना मुंबईत दिलेले आहेत. आणि असं असताना सुद्धा आणि 4 मेचं जे अल्टिमेटम दिलंय त्या सगळ्याच्या आधी इथे आपल्याला मुंबई पोलिसांची तयारी पाहायला मिळते. आणि इथे जे जे ब्रिजच्या वरती सुद्धा आणि खाली सुद्धा आपल्याला पोलिसांची सुरक्षा ही वाढलेली या मिनारा मस्जिदच्या बाहेर पाहायला मिळते. कॅमेरा अनिल संघर्ष, मी वेदांत नेब, ABP माझा मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.